पावसाच्या दडीने यंदाचा ऑगस्ट महिना एकोणीसशे एक पासूनचा सर्वात कमी पावसाचा ठरलाय तर हवामान विभागाकडून सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे सध्या परिस्थितीत शेती पिके हाताबाहेर जात आहेत काही भागात पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष जाणवत आहे राज्यातील तीनशेहून जास्त गावे तर दीड हजारापेक्षा जास्त वाड्या तहानल्यात भर पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यातच या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे दुसरीकडे खरीप हंगामातील शेती पिकांचे पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झाले पंचवीसहून अधिक जिल्ह्यातील पिकांनी माना टाकल्यात जनावरांच्या चारा पाण्याचेही संकट गहिरे होत चालले तर राज्यातील काही धरणांनी तळ गाठलाय विरोधी पक्षातील नेते राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची सरकारकडे मागणी करत आहेत राज्यावर कोरड्या दुष्काळाचं सावट असताना राज्यातील धरणांमध्ये सध्या नेमका किती पाणीसाठा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ज्ञानेश्वर फड तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात पुणे विभागातील टेमकर धरणाची पाणीसाठ्याची क्षमता ही तीन पॉईंट एकाहत्तर टी एम आहे सध्या धरणात दोन पॉईंट सत्त्याण्णव टी एमशी म्हणजे ऐंशी टक्के पाणीसाठ आहे वरसगाव धरणाची क्षमता बारा पॉईंट ब्याऐंशी टक्के असून धरणात सध्या शंभर टक्के पाणीसाठ आहे पानशेत धरणाची क्षमता दहा पॉईंट पासष्ट टी एमशी आहे सध्या धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे खडक वासल्याची क्षमता एक पॉईंट सत्त्याण्णव टी एमशी असून धरणात सध्या एकोणसाठ टक्के पाणीसाठा आहे पवना धरणाची क्षमता आठ पॉईंट एक्कावन्न आहे धरणात सध्या शंभर टक्के पाणीसाठा आहे मुळशी धरणाची क्षमता अठरा पॉईंट शेहेचाळीस टक्के आहे तर सध्या पाणीसाठा एकोणनव्वद टक्के आहे चाचकामांची क्षमता सात पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी असून धरणात सध्या शंभर टक्के पाणीसाठा आहे भामा आस्केडची क्षमता सात पॉइंट सहासठ आहे तर धरणात सध्या अठ्ठ्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे भाटकरची क्षमता तेवीस पॉईंट पन्नास टी एम सी आहे सध्या धरणात चौऱ्याण्णव टक्के पाणीसाठा आहे निरा देवगर धरणाची क्षमता अकरा पॉईंट बहात्तर टी एमशी आहे तर सध्या धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे माणिक डोह धरणाची क्षमता दहा पॉईंट सतरा टी एमशी असून एकसष्ट टक्के पाणीसाठा आहे डिंबे धरणाची क्षमता बारा पॉईंट एकोणपन्नास असून धरणात सध्या त्र्याण्णव टक्के पाणीसाठा आहे घोड धरणाची क्षमता पाच पॉईंट सत्तेचाळीस टी एमशी असून सध्या तेवीस टक्के पाणीसाठा आहे उजनीची क्षमता एकशे सतरा पॉईंट एकवीस टी एमची असून सध्या केवळ पंधरा टक्के उपयुक्त पाणीसाठ आहे धोम धरणाची क्षमता ही अकरा पॉईंट एकोणसत्तर टी एमशी आहे तर सध्या धरणात एक्क्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे कन्नेर धरणाची क्षमता नऊ पॉईंट एकोणसाठ असून सध्या धरणात ऐंशी टक्के साठ आहे उमरोडीची क्षमता नऊ पॉईंट पासष्ट टी एम एमशी एवढी आहे तर धरणात सध्या साठ टक्के पाणीसाठ आहे कोयना धरणाची क्षमता एकशे पाच पॉईंट चोवीस टी एमशी आहे तर सध्या धरणात एक्क्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे वारणाची क्षमता सत्तावीस पॉईंट पंचावन्न असून सध्या एकोणनऊ टक्के पाणीसाठा आहे राधानगरीची क्षमता सात पॉईंट सत्याहत्तर असून सध्या अठ्ठ्याण्णव टक्के पाणीसाठा आहे दूधगंगा धरणाची क्षमता तेवीस पॉईंट सत्त्याण्णव टी एमची असून सध्या धरणात शहाऐंशी टक्के पाणीसाठा आहे मराठवाडा विभागातील जायकवाडी धरणाची क्षमता एकशे दोन पॉईंट सदुसष्ट टी एमची आहे तर सध्या धरणामध्ये केवळ तेहतीस टक्के पाणीसाठा आहे निम्न दुधनाची क्षमता ही आठ पॉईंट चोपन्न असून सध्या धरणात सव्वीस टक्के पाणीसाठ आहे मांजरा धरणाची क्षमता ही सहा पॉईंट पंचवीस असून सध्या सव्वीस टक्के पाणीसाठ आहे माजलगाव धरणाची क्षमता दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी असून सध्या धरणात तेरा टक्के पाणीसाठा आहे पूर्णा येलदरी धरणाची क्षमता अठ्ठावीस पॉईंट साठ असून सध्या धरणात केवळ छप्पन टक्के पाणीसाठ आहे नाशिक विभागातील निळवंडे धरणाची क्षमता आठ पॉईंट एकोणीस टी एम सी असून धरणात शे सध्या शहाऐंशी टक्के पाणीसाठा आहे भंडारदरा धरणाची क्षमता दहा पॉईंट त्र्याहत्तर असून सध्या धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे मुळा धरणाची क्षमता एकवीस पॉईंट पन्नास टी एम सी असून सध्या ऐंशी टक्के पाणीसाठा आहे हतनूर धरणाची क्षमता नऊ टी एम सी असून सध्या धरणात अठ्ठावन्न टक्के पाणीसाठा आहे वाघूरची क्षमता आठ पॉईंट शहात्तर असून सध्या सत्तावन्न टक्के पाणीसाठा आहे करंज करंजवनची क्षमता पाच पॉईंट सदोतीस असून सध्या धरणात सहासष्ट टक्के पाणीसाठा आहे गंगापूर धरणाची क्षमता पाच पॉईंट एकसष्ट टी एम सी आहे तर सध्या धरणात एक्क्याण्णव टक्के पाणीसाठा आहे गिरण्याची क्षमता अठरा पॉईंट पन्नास टी एम सी असून सध्या सदोतीस टक्के पाणीसाठा आहे दारणाची क्षमता सात पॉईंट तेरा असून सध्या शहाण्णव टक्के पाणीसाठा आहे मुकणीची क्षमता सात पॉईंट चोवीस असून सध्या धरणात अठ्ठ्याहत्तर टक्के पाणीसाठा आहे अमरावती विभागातील ऊर्ध्व वर्धाची क्षमता एकोणीस पॉईंट एक्याण्णव असून सध्या नव्वद टक्के पाणीसाठा आहे अरुणावती धरणाची क्षमता सहा टी एम सी असून सध्या सत्त्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे धरणाची क्षमता चौतीस पॉईंट तीन टी एम सी असून सध्या अडुसष्ट टक्के पाणीसाठा आहे बेंबळाची क्षमता सहा पॉईंट एकोणपन्नास असून सध्या पन्नास टक्के पाणीसाठा आहे नागपूर विभागातील गोशीखुर्द धरणाची क्षमता सव्वीस पॉईंट बारा आहे तर सध्या धरणात पंचावन्न टक्के पाणीसाठा आहे इटियाडोह धरणाची क्षमता अकरा पॉईंट तेवीस टी एम सी असून सध्या ऐंशी टक्के पाणीसाठा आहे शिरपूर धरणाची क्षमता पाच पॉईंट पासष्ट असून पाण्याचा साठा सध्या सत्तर टक्के आहे कामठी कैरी धरणाची क्षमता पाच पॉईंट एक टी एम सी असून धरणात सध्या शंभर टक्के पाणीसाठा आहे तोतला डोहची क्षमता पस्तीस पॉईंट नव्वद टी एम सी असून धरणात सध्या सत्त्याण्णव टक्के पाणीसाठा आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डिजिटल प्रभाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा फेसबुक पेजला फॉलो करा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत